काय वाटते कोण निवडून येईल? रोहित पाटील. बर, तुम्हाला काय वाटते? रोहित. या इकडे, या इकडे. तुमचं काय मत आहे? काय वेगळं आहे? रोहित पाटील. तुमचं काय मत आहे? संजय काका. हा मस्त. आत्ता थांबलं, आत्ता मला प्रश्न विचाराय कोण तर सापडलं, कारण तिथून येतोय तोपर्यंत सगळे तेच म्हणायला लागलात. काय म्हणताय? असं का? असं का म्हणजे आता आबा चांगले होते, आपल्याबरोबर नाव ठेवायचं नाही, मग तालुक्याचा विकास काय केला? हायदी सुतगिरी बंद पडल्या, हायदी बिहारी बदलेत, लोकांना हाताला काम नाही. आता एमआयडीसी मंजूर केल्या, आता एमआयडीसी काही लोक नको म्हणतात, विरोध करतात. चांगले आहे, खरी गोष्ट आहे, पण कुठल्या केमिकलची वस्तू आणण्याचं काय आहे, मंजुरी काय आहे का? फायनल झालं, गाड्यांचे 800 एकराची मी मोजायला समोर होतो, पाचव्यांदा मोजणी झालेली आहे, फक्त आता अचानक झाले की डांब रावणार आहेत. मला आता सांगा, हे जी एमआयडीसी आहे त्याला नक्की श्रेय कोणाचं आहे? श्रेय आबाच होत, पण गावकऱ्यांची सहमती घेऊन केलेलं नाही. ठीक आहे, मी काय म्हणतोय ऐकून घ्या. एमआयडीसी होते उद्योग पोराने मिळवत चांगली गोष्ट आहे, पण गावकऱ्यांचा विचार घेऊन करा हे मला म्हणायचं. तुमचं तुम्ही परस्पर मंत्र्यात करणार, दिल्लीत बसणार, मुंबईत बसणार, हे तर गावकऱ्यांचं काय? गावकऱ्या तुमची जमीन गेल्या काय? माझी जमीन गेलेली नाही. तू शिक्कन निघल्याशिवाय तुम्ही एमआयडीसी होऊनच देणार नाही. गाड्यांमध्ये फायनल झाले साहेब, शिक्का तू निघल्याशिवाय तुम्ही तिथं सुद्धा होऊन देणार? शेतकऱ्या सोडून नाही गायडन. गायडन म्हणजे कुणाचं? सरकार. आपला काय विषय आहे का त्या शेतकऱ्यांचा? तिथं सुद्धा विरोध करणारच ना. अहो तेच सांगतोय का तुम्हाला साहेब, असं आहे गायरांमध्ये एमआयडीसी ओरिजिनल झाल्या, फक्त शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला. गायरांमध्ये सुद्धा? गायरांमध्ये नाही, फक्त स्वतः शेतीला नाही, तो विरोध आहे त्याचा. स्वतः जमीन दे, पण ते शिक्का निघाला. आम्हाला रोहितदादांनी काय सांगितले, शिक्का काढून देतो. मग ज्या शेतकऱ्याचा फायदा होत असेल, जर समजा 20 लाखानं जर एकर गेलं, तर ते शेतकरी देणार ना शेवटी एमआयडीसीला इच्छेनुसार? इच्छेनुसार. आता हे म्हणतात की नागरिकांना विश्वासात न घेता दिल्लीत असं कुठे होऊ शकतं का? मला सांगा. पण आमच्या साय आहेत ना त्या ठिकाणी, आम्ही सांगितलं एमआयडीसी करा म्हणून. आमच्या ही बेरा फिरते नाही, ह्यासनी रोजगार मिळाला पाहिजे, हे आमच्या डोक्यात आहे. बर. तुम्ही काय? तुमची जमीन गेल्या? माझी स्वतः जमीन आहे. गेलेली आहे माझी. तुमचं काय नाही, रोहित पाटील आबानी केले का माहिती? रोहित पाटील करणार आहेत आम्हाला मान्य राहायची, जसं आता सांगितलं मी सरांना माझ्या, तेच आम्ही म्हणणार आहे. बर. आणि झाली पाहिजे आमच्या शेतकरी, आमच्या मुलांनी नोकऱ्या मिळतील, कामाचा निमित्त येईल, फायदा होईल का त्या गावचा, विकास होईल. ही लोक पोर फिरते थांबतील का? नाही मग ते आता मला सांगा, 500 रुपये मिळाले तर एमआयडीसी जायला काय अडचण आहे मला सांगा? मग आता इथली एमआयडीसी जातातच ना, मग इथं जायला काय अडचण असू शकते? हा मग जवळजवळ आता पेट्रोल का पैसे जाणार का तो? आता एमआयडीसीला कुपाडे एमआयडीसी 25 किलोमीटर इथून लांब जाते एमआयडीसीत कामाला. ती जर आपली जर घेतली तर त्यांचं पेट्रोल वाचल, त्याचा टाइम वाचल, काय अडचणच नाही ना. आणि सगळ्या